रशिया व युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या नॉन जीएम मक्यावर याचा कोणताही परिणाम होणार नसून या युद्धामुळे थोड्या प्रमाणात या मक्याच्या किमतीत वाढ होणार आहे. मात्र जास्त प्रमाणात मक्याला बाजारभाव या युद्धामुळे मिळेल अशी शक्यता नसून युक्रेनमध्ये जे मका पीक घेण्यात येते ते चीन जपान या देशात पाठवले जाते. त्यामुळे भारतीय मक्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे जास्त मोठ्या प्रमाणात मक्याचे भाव वाढणार नसल्याची प्रतिक्रिया कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे नॉन जी एम मक्याच्या मागणीवर किंवा पुरवठ्यावर फार मोठा परिणाम होईल असं नाही. कारण युक्रेन अमेरिका हे देश जेनेटिकली मॉडिफाईड जे मका आहे त्याचे एक्सपोर्टर आहेत. भारतात आपण जी एम मका अजून घेत नाही. आपल्यामध्ये बीटी कॉटन किंवा वांग्यामध्ये थोडंफार प्रयोग झाले परंतु मक्यामध्ये नॉन जी एमच आपण प्रोड्यूस करतो. आणि जे काही भाव आज वाढले ते मागणी पोल्ट्री व्यवसायाच्या मागणीमुळं आणि थोडेफार फरकाने चढे भाव थोडेफार राहतील. मात्र युक्रेनचं युद्ध लांबलं तर खूप मोठा मक्याच्या दरामध्ये फरक होईल असं काही एकंदरीत परिस्थिती नाही. युक्रेन तसं सूर्यफूल आणि गव्हाच्या बाबतीत मोठा एक्सपोर्टर आणि प्रोड्युसर आहे. 17-18% त्यांचा शेअर जरी मक्यामध्ये असला तरी ते मुख्यतः चीन आणि जपानला जी एम मका पाठवतात. त्याच्यामुळं भारतामध्ये भावांमध्ये फार मोठा परिणाम होईल असं काही एकंदरीत चित्र नाही.